फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवनी हो हसला गजरा गजरा. शब्द सुरांचा सुख दुःखाचा मनात येऊनी हळूच हसला. गडबडला मुस मुसला अडथळला दुस पुसला पण तरीही हसला गजरा गजरा गजरा. धुंदी कळ्याना धुंदी फुला. नेहमीच आहे नेहमीच छान असा गजरा घेऊन येतो माळण्यासाठी आणि ही कमी वेळेवर हजर राहत. नमस्कार मंडळी नमस्कार. गजरा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत करत आहे प्रदीप पटवर्धन. नमस्कार मंडळी नमस्कार. मी किशोरी आंबे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. म्हणजे आम्ही दोघही मिळून तुमचं स्वागत करतोय. तर असाच दरवळत राहू दे या गजऱ्याचा सुवास आणि आनंद देतो तुम्हाला हा हसण्याचा एक तास. प्रदीप आजच्या गजऱ्याचा विषय काय? आजच्या गजऱ्याचा विषय आहे छाप. ओ छाप. तर छाप काय? छाप काय? छाप नाही ग छाप छाप. तेच विचारते मी. काय छाप? म्हणजे वर्तमानपत्र छाप, कार्ड छाप, पोस्ट कार्ड छाप, होर्डिंग छाप, हे छाप ते छाप. काय छापू काय? अरे छापल्यावर इम्प्रेशनच पडणार ना. चांगलं वाईट असं काळं जास्त करायचं. तसं नाहीये अगं. एका माणसाची दुसऱ्या माणसावर छाप नाही का पडत? एका माणसाचं दुसऱ्या माणसावर इम्प्रेशन नाही का पडत? अच्छा म्हणजे माझं तुझ्यावर पडलंय तसं. हो हो तसं तुझं माझ्यावर इम्प्रेशन पडलंय तसं. हो म्हणजे माझी छाप तुझ्यावर पडली आहे तशीच. मी तुझ्याकडे बघून इम्प्रेस होतो तसंच. हो तसंच तसंच. विषय बदलला का? येस येस. तर आजचा गजरा मंडळी एकदम असा रंगीत आहे, एकदम असा सुवासिक आहे, एकदम असा भरगच्च फुलांनी असा भरलेला गजरा आहे. असा आहे गजरा? हो म्हणजे काय, त्याशिवाय आमच्या गजऱ्याची छाप तुमच्यावर कशी काय पडणार? करेक्ट आहे. तर या सुगंधी गजऱ्याला आपण सुरुवात करूया. या सुगंधी गजऱ्याचं पहिलं फुल पहा. अरे कुठलं आहे? मजेदार आहे का? मजेदार आहे, गमतीदार आहे, मस्त आहे. ए दाखव ना. बघ ना. आपण बँकेत जाऊ. सर सर नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार गार्गेन मॅडम. बसा बसा. हो सर चालेल. बोला सर. ही माझी मैत्रीण सिद्धी. हिला तुमच्या बँक कडून लोन हवंय. तिला एक छोटासा उद्योग सुरू करायचा. कर्ज काय? कर्ज काढणं सोपं आहे. मग लगेच थोडी सर. कर्ज काढणं सोपं आहे पण फेडणं खूप कठीण आहे. तुम्ही धंद्यासाठी कर्ज काढा पण धंद्यातला इंटरेस्ट जर कमी झाला ना तर इंटरेस्ट भरणं कठीण झालं. लोक धंद्यासाठी कर्ज काढतात आणि खर्च करून टाकतात. सर आता कसं होणार मग? हे बघा सगळं सांगतात आणि लवकर फेडू वगैरे पण असं काही होत नाही. आम्ही करू सर. आम्ही फेडू लवकर. अहो सगळे असंच सांगतात पण बँकेचे जेव्हा लोक नडतात ना तेव्हा त्यांच्या समोर रडतात. हे बघा तुम्ही बँकेचा हप्ता वेळेवर भरणार की नाही तेवढं सांगा. हो हो आठवड्यात भरणार. हो हप्ता म्हणजे आठवडा नाही महिन्याचा हप्ता असतो. मग त्याला हप्ता का म्हणतात सर? ते नाही मला सांगता. तुम्ही व्याज वेळेवर भरणार की नाही तेवढं सांगा. हो सर भरेल ती भरेल. तुम्हाला विश्वास आहे? हो सर तशी ती चिकाटीची आहे. असं का? हो ती कष्टाळू आहे. तिचा व्यवहार एकदम चोख आहे सर. चांगलंय चांगलं. हो ती ठरवलं ना तर ती करणारच सर. हो सर तुम्ही तिच्या चेहऱ्याचं तेज बघा ना सर. आत्मविश्वास बघा सर. सर तिची साडी बघा. साडी बघू सर. दिसते की नाही ती उद्योगाची मालकीण? हो की नाही सर. मग सर मी तुम्हाला सांगते ती साडी कोणाची आहे माहितीये का तुम्हाला? कोणाची? माझी आहे. तिच्याकडे कुठे आली एवढी चांगली साडी? हो की नाही सर.
या आता लंच ब्रेक झालाय ना, आपण उद्या बघू कर्जाचं. हा उद्या तुमच्याकडनं ऍप्लिकेशन. बरं सर, येतो येतो. नमस्कार. नमस्कार. तू त्या साडीचं कशाला बोललीस? काय बोलली मी साडी बद्दल? ती तुझी साडी आहे म्हणून सांगितलंस. मग काय झालं? अगं पण मी तुझी साडी त्यांच्यावर ती इम्प्रेशन मारण्यासाठी घेतली होती ना. हो बरोबर, चुकलो ग माझं, असं परत नाही होणार. तू मुद्दाम केलंस ना? नाही ग, चुकून झालं. आपण दुसऱ्या बँकेत जाऊया, मी असं नाही करणार. आणि मग तिथे परत साडीचा विषय काढला असतो? अजिबात नाही काढणार, खरंच नाही काढणार. बघा. हो हो नक्की. हो नक्की. चल चल आपण बँकेत जाऊ, दुसऱ्या बँकेत जाऊ. चल. सर नमस्कार. 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 बस बस. सर ही माझी मैत्रीण सिद्धी, तिला तुमच्या बँक कडून लोन हवंय. लोन हवंय? लोन काय, कुठल्याही बँका देतात, इथून तिथून सगळ्या बँका सारख्याच. मग इथून नाही मिळणार? नाही नाही, इथून आम्ही अवश्य देऊ. पण काय आमच्या बँकेला ना कर्जाची कागद पूर्तता पहिल्यांदा करावी लागते. करणार साहेब, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करणार साहेब. नक्की करणार? हो साहेब. बर. अच्छा लोन कशासाठी हवंय तुम्हाला? सर उद्योगासाठी. अच्छा उद्योगासाठी, व्यवसायासाठी. वा वा चांगलं आहे, महिला उद्योग करणार म्हणजे. पण काय माहितीये का, उद्योगासाठी ना वेळ द्यावा लागतो, आणि आजकाल वेळ म्हणजे नाही कोणाकडे. नाही साहेब, मी देईन वेळ. नक्की वेळ द्या ना. हो हो हो. अच्छा वा चांगलं चांगलं आहे. पण काय वेळ तुम्ही द्या. पण उद्योगामध्ये ना अजून फार एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती? पेशन्स ठेवावा लागतो. सर पेशंट ठेवेल ही. मी बरेच दिवस घरी एक पेशंट ठेवलेला, हो की नाही ग? पेशंट नाही, पेशन्स. पेशन्स ठेवावा लागतो. धीर. धीर ठेवेल ती. धीर सर. हो करेल ती सर. अच्छा. हो ती खूप कष्टाळू आहे सर. ती ना कष्ट करतो. हो सर, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघा सर. तिचा आत्मविश्वास बघा सर. तिची चिकाटी बघा सर. सर आणि तिची साडी बघा सर. साडी? हो सर, तुम्हाला वाटत की नाही ही साडी किती छान दिसते तिच्यावरती. साडी काय आणि साडीच काय सांगता तुम्ही? मी काय सांगितलं? कर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. साडी बघून आम्ही लोन घेत नाही. ते सगळं बरोबर आहे सर, पण माझं ऐकून तर घ्या ना सर. बोला. सर ही साडी की नाही तिने तुमच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी नाही घेतली माझ्याकडून. तिने ती दुकानातून विकत आणली तिच्या पैशाने. बरोबर की नाही सर? बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय आमच्यावर इम्प्रेशन पडत नाही, कारण कागदपत्रावर इम्प्रेशन पडत नाही. म्हणून कागदपत्राची पूर्तता करा, मग आम्ही तुम्हाला लोन देऊ. आता तुम्ही या. अच्छा सर, ओके येतो परत सर. धन्यवाद. हो येतो सर. जाऊ आपण. हो गो काय झालं? साडीचा विषय काय काढलास तिथे? मी कुठे काढला साडीचा विषय? बोललीस ना तू साडीचा. मी तुला सांगितलं होतं की नाही मग अशा साडीचा विषय काढू नकोस म्हणून. अगं पण ही माझी साडी आहे, कुठे बोलली? मग कोणाची साडी बोलली? ही तुझी साडी आहे म्हणून बोलली. किती वाईट होतं माहितीये. हो का? मला नाही आवडलं. हा सॉरी, चुकलं माझं. परत नाही होणार ते. तू परत परत तेच बोलतेस आणि करतेस तसंच. माफ कर मला, आता परत नाही होणार. आपण किती तिसऱ्या बँकेत जाऊया, तिथे ते अजिबात विषय नाही काढणार साडी. मी नाही येणार आता. चल ना, मी 100% नाही बोलणार. बघा अगदी 100%. प्रॉमिस? प्रॉमिस. चल जाऊया मग तिसऱ्या बँकेत. हो चल. सर नमस्कार. 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 बसा 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 बसा. काय कशासाठी आला होतात? सर काल नाही का मी तुम्हाला फोन केलेला? ओहो. अच्छा 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 अच्छा. कर्ज हवंय उद्योगासाठी. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला उद्योगासाठी कर्ज हवंय. ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण त्यासाठी तुम्हाला एक चालू खातं उघडावं लागेल. हो सर, चालू खातं नको, चांगलं खातं काढा. हो सर. अबे अहो कसं नव्हे, म्हणजे बघा चालू खातं वेगळं असतं, बचत खातं वेगळं असतं. म्हणजे कसं असतं, बचत खातं हे स्वतःसाठी असतं
आणि चालू खात हे उद्योगधंदे, व्यवसाय, संस्था यांसाठी असत. तर असे उद्योग करावे लागणार. तर हो. आणि ते तुमचा कसला उद्योग आहे म्हणाला? ते खाद्यपदार्थांचा ना. हा हा, ते खाद्यपदार्थांचा जो उद्योग आहे त्याला नाव ठेवावं लागेल. हो ओ सर, काय पण काय बोलताय, हिच्या खाद्यपदार्थाला कोणी नाव ठेवत नाही. हा मी खाद्यपदार्थांना नाव ठेवण्याबद्दल बोलत नाही आहे. ते तुमचं जे उत्पादन आहे ना, जे खाद्यपदार्थ आहेत त्यांना नाव ठेवावं लागेल. म्हणजे कसं, अमुक गृह उद्योग, तमुक गृह उद्योग, असं करावं लागेल. होय. अजून काय करावं लागेल सर? अजून बघा, अजून तुम्हाला काय करावं लागेल, आणखी काय लिस्ट आहे. हा बरोबर, तुम्हाला धंदा करायचा आहे म्हणजे ना लायसन काढावं लागेल. लायसन काढावं लागेल तर असं सर, म्हणजे मंगळसूत्र काढावं लागेल. हो सर, मंगळसूत्र म्हणजे लायसन, लायसन म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राचा सर ही असे धंदे करत नाही. म्हणजे कसं, ते गुमास्ता, गुमास्ता लायसन तुम्हाला काढावं लागेल. गुमास्ता ना इथे कुठे. बरोबर सर, करेल ती धडपड. करेल ना. हो, मग ठीक आहे. मग काय, मग काय प्रॉब्लेमच नाही ना. हो, मग सगळं होऊन जाणार, तुम्ही काय काळजी करू नका. तशी चिकाटीची आहे. हो सर, तिने एकदा ठरवलं ना की ती करते. हो सर, तिचा उत्साह बघा सर, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघा सर. हो तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघा सर. सर ती तशी खूप 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 कष्टाळू आहे. ती कष्ट कष्ट कष्टच करत असते. सर आता राहता राहिलं तिच्या साडीच. पण ना आम्ही ठरवलं कि मी अजिबात साडी मध्ये बोलणार. साडी सारखं ठरलं होतं ना, परत ते साडीच का बोलतेस तू इथे? मी कुठे बोलली साडी बद्दल? आता परत बोलते बोलली संध्याकडे साडीच, साडी माझी, साडी माझं. हे तू मगात पासून ते तुझं आपलं ठरलं होतं की नाही दोघींचं, साडीचा विषय काढायचा नाही. आपण पहिल्या बँकेत गेलो तिथे तू साडीचा विषय काढलास, दुसऱ्या बँकेत गेलो तिथे साडीचा विषय काढलास, आणि आता पण तिथे. अगं पण मी माझी साडी त्याचा विषय पण नाही काढायचा का? म्हणजे मी साडीचं नावच नाही घ्यायचं, ह्याला काय अर्थ राहिला? गप्प बसा. बोल, तुम्हाला ह्यांना सांगून ठेवा, हे मध्ये मध्ये बोलतात, तुझ्या ओळखीचे आहेत ना, मग त्यांना सांगून. मी आधीच सांगते, आमच्या दोघींमध्ये बोलायचं नाही. आणि तुला मी पताडी सुखा दिला की नाही, तुला साखर दिली की नाही, जे जे पाहिजे ते मी सगळं देतेच ना तुला. गं एक साडी काय दिली? माझी साडी, माझी साडी, माझी साडी, काय चाललंय तुझं? मग मी बोलणार नाही का माझ्या साडीबद्दल? ती माझी साडी आहे, ह्याला काय अर्थ राहिला? मी अजिबात बोलणार नाही. परत दुसरी कशा गप्प बसा तुम्ही, स्वतः आणून दिलेलास मला. पण तू आलीस ना माझ्याकडे मागायला. पाहिलं म्हणजे पाहिलं ना कशी वागली ती नीता. जाऊ दे ना, अशा या नीता समोर काय उपयोग आहे वाचून गीता. हो ना, पण आम्ही छोटासा ब्रेक घेतोय आता. हा ब्रेक घेतो आणि लगेच येतो. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, तो पर्यंत पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. प्रदीप, छाप पडण्यासाठी काय आवश्यक असत रे? सुंदर दिसण. सुंदर दिसण? नुसतं सुंदर दिसण चालतं का छाप पडण्यासाठी? म्हणजे एखादी सुंदर बाई दिसली की तिची माझ्यावर छाप पडते काय? हा म्हणजे सुंदर बाई अशी दिसली ना की मी असं तिच्याकडे असं बघत बसतो. अच्छा, म्हणजे नुसतं सुंदर दिसणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही. काही क्षेत्रात तर महत्वाचं. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ रुपेरी पडदा. ओ, रुपेरी पडदा. म्हणजे रुपेरी पडद्यावर सुद्धा नुसतं सुंदर दिसणं चालतं. तेच तर काही लोकांना कळत नाही ना. काय कळत नाही ते तरी सांग.
ते बघायला चल माझ्या बरोबर. नमस्कार. परत एकदा. ओके नो प्रॉब्लेम, घेऊया आपण. ओके कमॉन गाइस, कमॉन चार्ज चार्ज. या या वन मोर प्लीज, वन मोर प्लीज. नमस्कार. परत एकदा. अरे किती वेळ घेणार का, असा कार्यक्रम करायचा आहे का याच्यामध्ये? ओके ओके गाईज, आता हे फर हा शेवटचा, ह्याच्यानंतर मी तुला परत देणार नाही. मी आधी सांगतो मी तुला पुढच्या अगदी बाकीच्या सीन आहेत, ते कोण करणार आहे? फास्ट मी बोलायला पाहिजे, तू काय बोलतो फास्ट रे? मला काम फास्ट करायचं, मला दुसऱ्या अजून शूटिंग एक शूट. ओके ओके कमॉन बॉय चार्ज, कमॉन कमॉन कमॉन. ओके 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 कमॉन. किती वेळ ऍक्शन? ओके हा कमॉन वन्स मोर प्लीज. नमस्कार. ओके ओके यस ओके सर, थँक यू सर सर सर. नमस्कार 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 सर. नमस्कार. काय नमस्कार? ए कोण आहे ते? मला बाजूला घ्या चला. सर सर, अरे मला दुसरा सीन करायचा आहे. स्क्रिप्ट नाही यार, तू काय करतो असं? ओके ओके ओके. मला फक्त तुमची पाच 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 पाचच मिनिटं हवीत सर. सर प्लीज प्लीज सर सर, पाच पाच मिनिटं. मला कळतंय का सीन आहे? एवढं पाच मिनिटं करत आहे बघा. एक दोन तीन चार चार वाक चार चार चार. सर ऐका ना, आम्ही ते तुमचं नाटक पाहायला आलो होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही नाटक सकाळी पाहिलं त्याच्याबद्दल बोलताय का? हो सर. बोला बोला सर. नाटक म्हणजे नाटक तुम्हाला आवडलं असं म्हणायचंय का? आवडतंय का? पाहिलं म्हटलं सर, नाटक पाहिलं. अच्छा अच्छा, पाहिलं तुम्ही नाटक? आवडलं तुम्हाला? खूप आवडलं ना? हो सर. अरे वा, आवडलं तुम्हाला? पाहिलं नाटक? हो हो. अरे वा सर, आम्ही ना दाद पण दिली तुमच्या नाटकाला. दाद दिली? पाहिलं नाटक? पाहिलं नाटक? अरे वा वा वा, काय दाद दिली तुम्ही, वा छान. ओके सर सर, ऐका ना ऐका ना. हा हा माझा मुलगा बंटी. अरे बंटी नाम तर चुनाव ग. डायलॉग 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 मारला सर का? डायलॉग? हो 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 सर. माझा डायलॉग? हो हो हो. असा एकही तास जात नाही की त्याने डायलॉग नाही मारला. तरुणांच्या नांदी लागू नका. नाही रे बाबा, तुझ्या कोण नांदी लागेल? नाही 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 नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ह्याला ऍक्टिंग कोर्सला वगैरे घाला, म्हणजे ह्याला असे छान सारखे डायलॉग मिळतील. असे माझ्या शेपटावर पाय ठेवायचा नाही, माझ्या शेपटावर तुम्ही पाय ठेवला. शेपटावर पाय ठेवा. इंजेक्शन घ्यावी लागते. मायला मी फक्त तुला डायलॉग घ्या असं म्हटलं, तू डायलॉग तयार पण केलास? कसले ऍक्टर? ओ माय गॉड, कसला ऍक्टर आहेस रे तू? मम्मी. पण मी काय म्हणतो, मला ना असले डायलॉग मारायला देऊ नका, म्हणजे डायलॉग थोडे जिवंत राहायला पाहिजेत ना. कुणाला सर? डायलॉगला. नादाला की वाघाला? नाही डायलॉगला म्हटलं मी. कोण नरडीचा घोट घेतोय त्यांच्या? तू नरडीचा घोट घेऊ नका. मी काय वेगळं बोललो? नरडीचा घोट घेऊ नकाच बोललो ना. तुम्ही जागो, मला मला इथे सर सर सर. असं असं काय करता? ऐका ना ऐका ना. मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. थोडं बोलताना असा डायलॉग इकडे तिकडे होऊ शकतो. बरोबर बरोबर सगळं मी सांगायचं आणि तुम्ही असं परत वर बोलायचं. विसरतो ना कधी इकडे माणूस तिकडे. होतो सर इकडचा तिकडे डायलॉग. असं इकडचा तिकडे इकडचा तिकडे इकडचा. मम्मी असं करू का? नको. थांब 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 थांब. तसं नाही, हा ना हा तुमची नाटक बघतो रोज, नाटक बघतो रोज, नाटक बघतो. हो सर, आम्ही दोघ पण बघतो तुमची नाटक. कसं शक्य आहे ते? का हो? म्हणजे मी तो रोज नाटक करत नाही. आणि रोज नाटक करत नाही म्हटल्यानंतर तुम्ही रोज नाटक बघणार कुठून? आणि आपली रंगभूमी एवढी पुढे गेलेली आहे. कुठे गेली होती? विना तिच्या वाट्याला जाऊ नका.
कळलं का? अहो तुम्ही कुठे मध्ये 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 बोलताय, मला इथे वाक्य पाठ करायचं. ए बघा, अरे बाप रे, अरे बाप रे. अहो सर, 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 तुम्ही ना असं ना सारखं मध्ये मध्ये बोलता ना. सर सर सर, मला ना माझ्या बायकोची आठवण येते. बायकोची? सेम, अगदी तुम्ही तिच्या ना तोंडचीच वाक्य बोलता. अय्या, तिच्या बायकोच्या तोंडची वाक्य? हो, माझ्या बायकोच्या तोंडची वाक्य बोलता. कसं असत, मी ना रोज तुमची नाटकं बघते. हो, पण तुमची ती नाटकं वेगळी असतील ना. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? जाऊ द्या, घरोघरी मातीच्या चुली. जाऊ द्या, असू द्या त्या मातीच्या चुली. पण तुम्ही कशाबद्दल बोलताय? हो, तुमच्या नाटकांबद्दल बोलतोय आम्ही. तुम्ही माझ्या नाटकांबद्दल बोलताय? तुम्ही ते पायलट नाटक त्याच्याबद्दल बोलताय ना? वा वा वा. सर सर, काय तुमचं नाटक हो सर, काय मस्त नाटक होतो. आवडलं तुम्हाला? ओ सर, असं काय विचारता, काय अभिनय केला हो तुम्ही त्या नाटकात. म्हणजे काय? अरे वा, कॅरेक्टरलेस माणसाचं कॅरेक्टर. वाटरलेस माणसाचं पदराला मदर लावायचं नाही. काय म्हणजे नाही याला, असं मध्ये पेपर बिपर येत आहे काय? मम्मी, डायलॉग मारला त्यानं आत्ताच्या तुमच्या नाटकातला. हा नाटकातला डायलॉग? हो. मग मी आता इथे माझे डायलॉग विसरायला लागलेलो आहे. थांबा, तुम्ही मला हे पाठांतर करू द्या. प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही मी सांगू ते कुठलं म्हणजे आठवलं ते कॅरेक्टरलेस माणसाचं कॅरेक्टर. कॅरेक्टरलेस माणसाचं क्वेश्चन. नाही, दॅट इज अ उत्तर, दॅट इज अ उत्तर. सकावं की मरावं हा एकच सवाल आयुष्यात. अरे कोणी घर देत का? घर घर देत का? घर घर देत का? घर असं करत राहिलास तर संपूर्ण सिनेसृष्टीला घर घर लागेल रे बाळा. काय तुम्ही कसले नट आहात हो तुम्ही. वा 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 वा, कसला कसलेला नट आहे ना मी. तेच तेच मला म्हणायचं होतो. ओ, कसलेले नट आहात हो तुम्ही. हा, मी बोललो ना, मी ऐका ना सर, काय काम करता हो तुम्ही. थँक्यू. ओ, नाटकात काम करता, सिनेमात काम करता, सर्कशीत काम करता. मी सर्कशीत काम करतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? ओ, करता ना सर्कशीत काम, असं काय तुम्ही बोलताय? मी कधी सर्कशीत काम केलं? अहो, ते सर्कस नावाच्या सिनेमात नाही का तुम्ही काम केलं? मी सर्कस नावाच्या चित्रपटात. बंटी बंटी, इकडे इकडे तिकडे उलटा हात पडेल माझा. सर सर सर, ऐका ना, काय ऐका ना, काय ऐका ना. सर्कसच्या चित्रपटात काम केलं म्हणून तुम्ही मला सर्कस वाला म्हणता? उद्या मी रस्त्यात काम केलं तर मला रास्ता नावाचं चित्रपट काम. हो काय, उद्या मी खड्डा नावाच्या चित्रपटात काम केलं तर तुम्ही असं म्हणाल का? अरे वा, खड्ड्यात पडलं. जाऊ द्या ते खड्ड्यात. काय म्हणताय? जाऊ द्या, मग तुम्ही जाऊ द्या मला ना इथे पाठवायचं. प्लीज हा माझा मुलगा बघा ना बंटी. त्याची ओळख नकाच ओळख करून अरे बंटी नाम तो चुनो का? मग अशी सांगितलं, आता परत कशाला सांगतो? सर, त्याला त्याला मला सिनेमात घालायचं आहे हो त्याला. ओ बंटी, कुठला रे सिनेमा? लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरीच्या सिनेमात त्याला चॉकलेट हिरवायचं आहे हो. लव्ह स्टोरीच्या सिनेमा? हो. ह्याला हो चॉकलेट हिरो व्हायचंय. अच्छा अच्छा अच्छा, काय कमी आहे हो? नाही, माझ्या बंटीत? तुमच्या बंटीत काही कमी नाही आहे हो.
हिरो मटेरियल दिसत की नाही? ही अगदी बाबांच्या वळणावर गेलेला दिसतोय हा बच्चा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर तुला अभिनय करायचं? अभिनय डायरेक्ट मोठ्या पडद्यावर अभिनय हिरो व्हायचंय त्याला. होणार म्हणती अभिनय डायरेक्ट मोठ्या पडद्यावर चॉकलेट हिरो व्हायचंय त्याला. हो हो म्हणती. अहो मराठी चित्रपट सृष्टीत जेवढे हिरो होऊन गेले ना ते रुढार्थाने कधीही हिरो नव्हतेच. अहो चॉकलेट हिरो तर ते कधीच नव्हते. उलट अभिनयाचं चॉकलेट त्यांनी आपल्या प्रेक्षकांना दिलं, लोकांना दिलं. अहो आपल्या अभिनयाने रुपेरी सोनेरी चंदेरी पडदा गाजवणारे ते लोक त्यांच्यावर आपल्या प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केलं. अहो ते लोक कुठे आणि हा तुमचा घंटी कुठे बंटी कुठे? कसं बोलताय तुम्ही माझ्या मुलाला? कसं बोलतोय म्हणजे काय? हे घंट्या तुला काय करायचंय रे? अभिनय तुला काय पाहिजे? चॉकलेट. हा चॉकलेट पाहिजे तुला? ये इकडे ये. हो त्याला चॉकलेट हिरो व्हायचा आहे. नाही तेच, तुम्ही त्याला चॉकलेट देतो ना. ये चॉकलेट हिरो व्हायचा. चॉकलेट चॉकलेट कोण आहे इथे? त्याला जरा चॉकलेट आणून द्या. कोण आहे? अरे कुठे गेले सगळे? मेले की काय? चॉकलेट पाहिजे. चॉकलेट हिरो येतोय. चॉकलेट येतोय. चॉकलेट देतो मी. त्याला चॉकलेट नको. चॉकलेट दिलं पाहिजे. नाही तुम्ही काहीतरी चुकताय. त्याला चॉकलेट हिरो व्हायचाय. चॉकलेटच देऊया. नाही नाही त्याला मोठ्या पडद्यावर आणि ते लव्ह स्टोरीच्या पिक्चर मध्ये सिनेमा मध्ये चॉकलेट हिरो व्हायचंय. पाहिलं ना मंडळी, त्या ज्येष्ठ अभिनेत्याने त्या चॉकलेट हिरोचं कसं केलं? चुंगम परत केलं त्यांनी. मला त्याबद्दल अजिबात नाही वाटत आहे गम. हो ना, लेकिन अभी थोडस ठहरेंगे हम. हो मंडळी, आम्ही इथे थोडस थांबतो. असे जातो आणि असे परत येतो. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा. तर मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गजरा गजरा गजरा. राही तुझी आठवण गजरा गजरा. स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. मी किशोरी आंबी. मी म्हणतोय आई तुझी आई 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 तुला आईची आठवण का येते? मा आधी याला आई आठवते, आता मामा आठवतोय. अगं मामा नाही ग, हिंदी मध्ये आईला मा असं म्हणतात. अरे पण तो मा मा का आठवते तुला? मला मातृदिन आठवू लागल. मातृदिन? हो, एका कार्यालयात मातृदिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. काय सांगतो? सांगत नाही, तुला दाखवतो. दाखव ते बघ. आई आठवण येते. मांजरेकर ना असा माणूस आहे. मांजरेकर मांजरेकर. ओ मांजरेकर. हा यस सर.
सर हे काय पेपर वगैरे सगळे रेडी केलेले आहेत की हे बघा ह्या ह्या पेपरवर सही करा ह्या पण पेपरवर सही करा आणि ह्या पण पेपरवर सही करा सगळ्या पेपरवर सही करायचे बांद्रेकर हे काही मला दाखवू नका तुमच्या आईची अहो काय बोलताय सर अहो तुमच्या आईची माहिती कधी देणार आहात तुम्ही मला हा बरोबर आहे सर पण सर माहिती लिहून देणं जरुरीचं आहे का सर नाही लिहून दिली तरी चालेल टाइप करून प्रिंट आउट द्या काय म्हणतो मांजरेकर आपल्याला मातृदिन साजरा करायचा आहे सगळ्यांनी आपापल्या आईची माहिती दिली आहे तुम्ही कधी देणार आहात सर पण माहिती दिलीच पाहिजे का सर हो दिलीच पाहिजे अहो आपण आपल्या ऑफिसमध्ये मातृदिन साजरा करतोय ना केवढा उत्साह आहे बघा सगळे खुश आहेत आपला स्टाफ आपला पिऊन सगळे मातृदिन मातृदिन करतायत हो सर आपला तो सफाई कामगार सखाराम हो सर त्याला तर मातृदिन बोलताच येत नाही हो सर तो तर म्हातारी दिन करतोय सारखा मी पण माझ्या म्हातारीला आणायचं म्हणतोय आता एवढ्या सगळ्या म्हाताऱ्या जर एकत्र येणार असतील तर त्यात माझी म्हातारी नाही आली तर काय फरक पडतोय ना सर गालबोट लागते ना गालबोट सर अहो सरांनी हे सांगितलंय ना आपण हा साजरा करतोय ना मातृदिन मग तुम्हाला काय सर मी काय म्हणतो प्लीज जरा मला समजून घ्या ना प्लीज सर काय समजून घेऊ काय समजून घेऊ बघा मांजरेकर तुम्ही इतर कार्यक्रमाला जाताना पार्टी करता ना पार्टिसिपेट करता मग आता सेपरेट का राहताय सेपरेट म्हणजे आता कसं सांगतो सर सर माझी आई सर माझी आई आहे ना ती खूप हट्टी आहे सर मला तर तुम्ही हट्टी वाटत सर आता आईचे गुण माझ्यामध्ये उतरणारच ना सर मला तिचा नंबर द्या मी बोलतो तिच्याशी तिला समजावतो सगळं हा 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 पण सर ती गावी राहते अच्छा अच्छा ती गावी आहे ती इथे येणार नाही म्हणून तिला इथे आणायचं नाही तुमच्या डोक्यात आहे हो हो सर म्हणून मी काय म्हणतो माहिती सर आपण एक काम करूया काय मी जर समजा तिला ही माहिती नाही दिली तर म्हणजे मी जर तिला इथे आणलं नाही तर सर प्लीज सर मला लक्षात आलं तुमचा हा कामचुकारपणा ना माझ्या लक्षात आलाय आईचा हट्टी गुण तुमच्या अंगात आलाय कामसूपणाचा नाही आलाय सर सर कामसूपणाचा आलाय ना हा काय सर हे बघा ना सर ह्या पेपरवर सही करा ना प्लीज सर बरं नको नाही सर तुम्हाला सांगू का सर माझी आई खूप कष्टाळू आहे सर हो सगळ्यांच्याच आई कष्टाळू असतात मांजरेकर आईने कष्ट केल्याशिवाय आपण इथे आलो का सर माझ्या आईला ना गावची सवय आहे सर हो असायचं तिचं मन नाही रमणार इथे सर अहो गावच्या लोकांचं मन इकडे नाही रमत आणि शहरातल्या लोकांना गावी नाही जमत सर मी काय म्हणतात तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही ना माझ्या नावावर काट मारा नाही काट नाही मारा आईला आणावंच लागेल सर माझी आई आहे ना तिला रेल्वेचा प्रवास जमत नाही एस टी ला सर एस टी लागते तिला लागते ते द्या मुलगा आहे तुम्ही त्यांचा हो ना सर अहो मग लागते तर त्यांना एस टी ची प्रवासी गोळी द्या ना हा सर प्रवासी गोळी तर द्यायलाच पाहिजे पण पण नाही सर नाही सर नाही सर ते तरी पण नाही जमणार सर कारण सर माझी आई ना मालवणी आहे सर मांजरेकर तुम्ही मालवणी आहात म्हणजे तुमची आई मालवणीच असणार ना काय खानदेशी असणार आहे आता तुमच्या वडिलांनी इंटरकास्ट केलं असेल ना आणि तिचं वराड खानदेशच असेल तर गोष्ट वेगळी नाही सर तसा काही प्रॉब्लेम नाही सर कस सांगू या माणसाला माझ्या आईला ना गोष्टी सांगायची खूप सवय आहे सर हो सर खूप गोष्टी सांगते ती नुसती बडबड बडबड करत बसते सर आणि ती काय करेल माहितीये का इथे आली ना की गजाली करत बसे मालवणीत बोलत बसे आणि मग ना तुम्हाला ती पकवून टाके अरे पकवेल तर पकवेल हा सर काहीतरी नवीन शिकवेल ना म्हणतात पण सर ती खूप गप्पा मारेल तुमच्याशी मालवणीमध्ये मग सारखं तुम्हाला माका तुका काय सांगूचा माका तुका अरे म्हणू दे ना माका तुका काही छोटी गोष्ट आहे का केवढी मोठी गोष्ट आहे तुका आकाशा एवढा सर ते
माका तुका म्हणजे असं तुक्या मधलं तुका नाहीये ते माका माका तू का असं वागतोय मंदिराकडे तुम्ही असे का वागताय कुठे काय वागतोय सर 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 हे बघा ना ह्या काय तर सही करणार सर ते मला काही सांगू नका आईला आणणार की नाही ते सांगा बरं ठीक आहे सर सर मी काय म्हणतो ती ना खूप बडबड करते मग ती तुम्हाला असं म्हणणार हैसर थैसर भैसर बोलू दे हा सर पैसर बोलू दे सर हैसर बोलू दे हडपसर बोलू दे सर पण तुमच्या आईने हैसर थैसर केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही सर मला काही प्रॉब्लेम नाही पण ती तुम्हाला झिला म्हणणार झिला मला झिला म्हणणार हा आणि मॅडमला चिडू म्हणणार मॅडमला चिडू म्हणणार हा सर झिला मग म्हणू दे ना झील 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 म्हणजे झील म्हणजे किती सुंदर आहे माहितीये का हा सर झील म्हणजे तलाव झील म्हणजे किंवा नदी नदी बरं नदी नाहीतर काहीतरी काय काहीतरी काहीतरी कसं काय असेल सर नाही पुढचं काय मला माहिती पुढचं माहिती नाहीये तुम्हाला सर झील म्हणजे मुलगा अच्छा झील म्हणजे मुलगा येस अच्छा झील म्हणजे मुलगा मग मांजरेकर मला सांगा तुमच्या आईने मला मुलगा म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम असतो मला काय प्रॉब्लेम मी लगेच काय तुमचा भाऊ कुठे काय मला कुठे काय असं तुम्ही भाऊ वाटणार वगैरे मी काय तुमची कोकणातली जमीन मागणार आहे नाही सर त्या जमिनीचे हिस्से करा असं सांगणार आहे हो सर तुम्ही डायरेक्ट हिस्स्यापर्यंत कसे काय गेला तुम्ही अरे मग जा ना गावी आणि आईला घेऊन या अहो मांजरेकर मालवणी भाषा आपली जगभर पसरली आहे आणि मालवणी भाषेत सांस्कृतिक जगतावर केवढा मोठा छाप आहे मालवणी भाषेचा माहित आहे का अशी मालवणी भाषा बोलणारी तुमची आई या मातृदिनाच्या कार्यक्रमात इथे असायला हवी तिच्या गप्पा गजालीने आपला हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगारंग व्हायला पाहिजे व्हॉट अ स्पीच सर व्हॉट अ स्पीच वाह ग्रेट ग्रेट एक नंबर सर झालं झालं सर मला चण्याच्या झाडावर चढवत आहे नाही सर अगोदर गावी जायचं आणि आईला घेऊन यायचं नाही सर मी काय म्हणतो ते सईचं मला सांगू नका बरं तुम्ही जर आता गावी नाही गेलात ना तर याद राखा सर सर या कागदावर सही करा ना या पण कागदावर सही करा ना सर ती सही करतो मी राहू दे सर मालवणकर तुम्ही गावी जाऊन सरळ आईला घेऊन यायचं तर ना तुम्हाला जमिनीचा हिस्सा नाही माझा हिस्सा दाखवेन पाहिलं का पाहिलं ना मंडळी त्या मांजरेकरची कशी गंमत झाली मांजरेकरच नाही आपण बरेच जण असं वागतो आपल्याच मायबोली बोलणाऱ्या आपल्या मायला आपण चार चौघात न्यायचं टाळतो हो पण त्यामुळे आपलं इम्प्रेशन बिघडणार नसतं अरे मी तर म्हणते त्यामुळे एखादं वेगळं छान इम्प्रेशन पडणार असतं हो ना म्हणजे आपण इथे घेऊया छोटासा ब्रेक पण भेटूया पुन्हा लगेच तुम्ही कुठेही जाऊ नका पाहता तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा तर मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गजरा मी काय म्हणतो किशोरी माझा शर्ट कसा वाटला तुला वा छानच आहे शर्ट तुझा पण आणखी एक म्हणजे मला शर्ट छान आहे की मी छान आहे खरं सांगू का तुझ्यापेक्षा शर्ट छान आहे तू पण छान आहे एक काय ते सांग काय चाललंय तुझ मला काय चाललंय ना तेच कळत नाहीये तेच मला म्हणायचंय काय चाललंय ते कळण्यासाठी ना आपल्याला एका कपड्याच्या दुकानात जावं लागेल वाव कपड्याच्या दुकानात मला कपडे खरेदी करायचे चांगली गोष्ट आहे पण तिकडे कपडे विकत नाही मिळत वाव म्हणजे फुकट मिळतात चल घेऊया ते कसे मिळतात ते तिथे गेल्यावर काय चला काय हवंय तुम्हाला नमस्कार मॅडम हा नमस्कार बोला तुमच्याकडे कपडे घालायला मिळतात का हो मिळतात चांगली सोय चांगलीच आहे काय 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 चांगले आमच्याकडे महागडे कपडे अल्पदरात भाड्याने मिळतात
मला वाटायचं इथे फक्त नाटकाचेच कपडे मिळतात. असं काही नाही, नाटक करणाऱ्यांसाठी ही कपडे आमच्याकडे भाड्याने मिळतात. हो मी तसा नाटक नाहीये. काय करणार मॅडम, कधी कधी नाटक करावी लागतात. बरं, कसलं नाटक करणार आहात तुम्ही? हो मी कसलं नाटक करतोय? मी मुलगी बघायला जातोय मॅडम. मुलगी बघायला? मग एवढं लाजताय काय? लाज वाटणारच ना मॅडम. एवढं लाज वाटण्यासारखं काय केलं तुम्ही? म्हणजे मी कुठे काय केलंय? म्हणजे थोडीशी लाज तुझ्यासाठी पण ठेवा ना. बरं, काय हवंय ते बोला. द्या काय पण द्या. काय पण देऊ? हा आता तिच्यासाठी काय पण. तिच्यासाठी हवंय की तुमच्यासाठी हवंय? जे काय हवंय ते तिच्यासाठीच हवंय ना. जेंट्स दाखवू की लेडीज दाखवू? काय जेंट्स कपडे दाखवू की लेडीज कपडे दाखवू? हे जेंट्स आहेत. आता लेडीज कपडे मी कसं घालणार? मग गोंधळ घालू नका, काय ते नीट सांगा. हो मॅडम, काय माहितीये का, मी ना महागडे कपडे वापरत नाही. मी असे साधे कपडे वापरतो. सवय नाही हो मला महागडे कपडे वापरायची. कशाला उगाच ते महागडे कपडे घ्यायचे, दोन पैसे आपले वाचतात हो मॅडम. असाच अगदी असाच विचार करणारी माणसं होती ना. तेव्हाच काय आमचं दुकान चालेल. हे तुमचं दुकान आहे? छे हो, मी इथं नोकरी करते. दुकान चाललं तर माझी नोकरी टिकेल ना. हे मात्र खरं. अच्छा, म्हणजे माझ्या आता लक्षात येत आहे तर तुम्हाला त्या मुलीवर इम्प्रेशन पडेल अशी कपडे भेटतोय. काय माहितीये मॅडम, अहो या असले कपडे घालून गेलो ना मुली रिजेक्ट करतात. तीन चार वेळा असंच झालं. काय सांगता? हा ना मॅडम. बरं, काय दाखवू तुम्हाला? शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, सूट, कोट, जॅकेट. पाकिट खाली होईल माझं. असलं काही नको मला. मग काय दाखवू मॅडम? तुम्ही राग मानणार नसाल तर एक बोलू का? हा बोला. तुम्ही एक मुलगी आहे, त्यात काय राग मानायचा? पण जर का मुलगा आहे असं म्हटलं तुमचं माझं पूर्ण ऐकून तर घ्या आधी. बोला बोला. तुम्ही एक मुलगी आहात, तुम्हाला योग्य वाटेल असा, मला छान वाटेल आणि तिला आवडेल असा योग्य ड्रेस द्या ना मला. पण जे मला योग्य वाटेल ते तिला पण योग्य वाटेल असं नाही ना. आता तिचा योग असेल तर योग्य वाटेल. योग्य वाटेल. मग मीच ठरू म्हणता? पण बघा, नंतर काही बोलायचं नाही. नाही नाही, मी काही म्हणणार नाही. अच्छा, मग मी असं करते, मी तुम्हाला जास्त महागाचा ड्रेस देत नाही. 10,000-20,000. 10,000-20,000 भाडं? भाडं नाही, 10,000-20,000 रुपयांचा मी तुम्हाला ड्रेस देत नाही. त्याचं भाडं 1,000 रुपये असेल. त्यापेक्षा मी काम करते, ज्या ड्रेसचं भाडं 100-200 रुपये असेल की नाही असा छानसा ड्रेस तुम्हाला देते. चालेल चालेल मॅडम. पण ना, ज्या ड्रेसचं भाडं 100-200 रुपये आहे की नाही त्याची किंमत मात्र 5,000 रुपये आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधी डिपॉझिट ठेवावे लागतील 5,000 रुपये. हो मॅडम, 5,000 रुपये नाही येतो माझ्याकडे. मग बँकेतून काढा. बँक आज बंद. मग एटीएम मधून काढा. एटीएम नाहीये माझ्याकडे. नाहीये, खर्चावर घाला आळा, एटीएम टाळा. मॅडम माझं ठरलंय. माझंही ठरलंय. काय लग्न? लग्न नाही हो, तुमच्याकडून 5,000 घेतल्याशिवाय तुम्हाला ड्रेस द्यायचं नाही हे ठरलंय. अरे बापरे. अच्छा मला सांगा, तुम्हाला तिला बघायला कधी जायचंय? मॅडम उद्या सकाळी जायचंय. मग उद्या सकाळी पैसे घेऊन या आणि कपडे घेऊन जा. हो मॅडम, ओळखीवर नाही होणार का? मी 2,000 रुपये देतो ना तुम्हाला. ओळखीवर कसं होईल, आपली कुठे ओळख? मग आपण ओळख करूया ना. हे बघा, माझं नाव गणेश गावडे मॅडम. तुमचं नाव सांगा ना. अशा ओळखीवर कपडे देऊ? मी तुम्हाला प्रथमच बघते. मी पण तुम्हाला प्रथमच बघते. तरी
तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवतोय, तुम्ही चांगले कपडे दाखवाल मला. तुम्ही विश्वास ठेवताय, मला पैसे शिल्लक ठेवायला सांगताय. आता काय करू? उद्या सकाळी पैसे घेऊन या. मॅडम सकाळी उशीर होणार ना? नाही होणार उशीर, मग असेच जा. रोजचे कपडे घालून जा. आओ, हे कपडे खूप साधे आहेत. हो खूप साधे कपडे आहेत. हे ना स्वस्त कपडे आहेत. खूपच स्वस्त कपडे आहेत. मग अशा साध्या आणि स्वस्त कपड्यात तिने मला हो म्हटलं पाहिजे ना मॅडम? हो हो म्हणेल. तुम्ही हो म्हणून काय फायदा? तिने हो म्हणायला पाहिजे ना. मग ते तुम्ही आणि ती बघून घ्या. ते जाऊ द्या मॅडम, तुम्ही फक्त ते 2000 होते का ते बघा ना. नाही होणार मॅडम. आता बघा ना, मी सकाळी बँकेत जाणार, हा तिथून पैसे काढणार, मग इथे येणार. इथे आल्यानंतर तुमच्याकडून ड्रेस घेणार. तू इथे बदलणार? इथे नाही बदलायचे कपडे. माझ्या घरीच बदलणार. हा मग घरी जाऊन बदलणार, पुन्हा बाहेर येणार, ऑटो पकडणार, तुझ्या घरी जाणार. सगळ्यात खूप उशीर होणार मॅडम. नाही होणार. असं कसं नाही होणार उशीर? बर मला सांगा, तुम्हाला तिला कुठे भेटायला जायचंय? ते इथेच आनंद नगरला. आनंद नगरला कुठे? नंदनवन सोसायटी. नंदनवन सोसायटीत कुणाकडे जायचंय तुम्हाला? राणेंकडे. राण्यांच्या अनिताला भेटायला जाताय का तुम्ही? हो. तुम्ही तिला बघितलंय? हो. तुम्ही तिला ओळखता? हो. मी कशाला, तुम्ही सुद्धा तिला बघितलंय. बघितलंय? हो. नाही, मी तर उद्या प्रथम तिच्या घरी चाललोय. अहो, तुम्ही तिला बघितलंय आणि तिनेही तुम्हाला बघितलंय. मी प्रथम चाललोय. हो, मी तिला नाही बघितलंय, तिने मला बघितलंय की मला नाही माहिती. अहो, तिने तुम्हाला बघितलंय आणि तिला तुम्ही पसंत आहात. काही काही बोलता मॅडम, मला नाही विश्वास बसवायचा. स्वतः अनिता राणे सांगते तरी विश्वास नाही बसत. अनिता राणे? हो, मीच अनिता राणे. तुम्ही अनिता राणे? हो. आणि मला हे कपडे चालतील हा, आणि मला तुम्हीही पसंत आहात. आता तुमचं काय ते तुमचं तुम्ही ठरवा. तर मंडळी, रंग रूप भाषा पोशाख याही पेक्षा महत्वाचे असतो आपण, आपले विचार. आणि म्हणून वरवरच्या रूपाला भुलू नका असा आपण करूया प्रचार. तर मंडळी, छाप पडणे या विषयावरचा आमचा सुंदर गजरा सफळ संपूर्ण झाला साजरा. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवून हो हसला गजरा गजरा. शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला. गडबडला मुसमुसला अडथळला दुसपुसला पण तरीही हसला गजरा गजरा.